गॅस, डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढवून केंद्रातील भाजप सरकारनं सर्वसामान्य जनतेचं जगणं मुश्किल केलंय. त्यामुळं मोदी सरकारनं भारतीय जनतेची माफी मागावी अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत केली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध प्रश्नांच्या संदर्भात आढावा बैठकीसाठी आले होते. या बैठकीत त्यांनी नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बांधकामाची माहिती, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची तयारी याबाबत माहिती घेतली. केंद्रानं केलेल्या इंधन दरवाढीमुळं देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे, तसंच रोजगार निर्मिती आणि लोकशाहीचं मजबूतीकरण, GST प्रणाली या सर्व गोष्टींची उत्तरं काळजी वाढवणारी आहेत, याचा सर्वसामान्य जनतेवर मोठा परिणाम झाला आहे. केंद्र सरकारनं शेतकरी आंदोलनाचा प्रश्न अत्यंत निष्काळजीपणे हाताळला. देशातील शेतकरी केंद्र सरकारच्या धोरणाबाबत नाराज आहेत. कोरोनाचं संकट हाताळण्याला केंद्र सरकार अपयशी ठरलंय. कोरोना परिस्थिती हाताळण्यामध्ये त्यांनी बेफिकिरी केली असा आरोप थोरात यांनी केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला 2.5 वर्ष झाली आहेत. या काळात राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 10,000 कोटी रुपयांची मदत केली. राज्यातील कोरोनाची परिस्थिती यशस्वीपणे हाताळली. राज्याच्या सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता ठेवली असं त्यांनी सांगितलं. नगर हे मध्यवर्ती शहर असल्यामुळं शासकीय रुग्णालयाच्या आवारामध्ये 1,000 खाटांचं नवीन रुग्णालय बांधण्याचा आपला विचार आहे. त्यासाठी संबंधित विभागाला प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आलंय. त्याचबरोबर नगर इथं नवीन विश्रामगृहाची उभारणी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. गर्दी वाढली की कोरोनाचा संसर्ग वाढतो, त्यामुळं जनतेनं कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियमांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावेळी आमदार सुधीर तांबे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, दीप चव्हाण उपस्थित होते. प्रतिनिधी ऋषिकेश राऊत, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. संकट कसं हाताळलं असं जर पाहिलं तर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या भारतीय जनता पक्षानं कोरोनाच्या संकटामध्ये सुद्धा खूप बेफिकिरी दाखवली. ते गंभीर नव्हते अशी परिस्थिती आहे. परिणामतः भारतीय जनता पक्षाचे जे राज्य आहे त्या राज्यांमध्ये झालेली अवस्था आता वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु आपण पाहतो की गंगेचं आपलं पवित्र पाणी आता तीर्थ म्हणून पितानी पिऊ शकतो का आपण आज, हा मनाला प्रश्न आपण विचारतो. म्हणजे एकंदरीत अर्थव्यवस्था असेल किंवा विकासाचा रोजगाराचा प्रश्न असेल, म्हणाल नवा रोजगार निर्माण झाला नाही, उलटे रोजगार गेले अशी अवस्था, महागाई वाढून गेले, सर्वसामान्यांचं जीवन कठीण झालेलं आहे, हे सगळं अपयश हे भारतीय जनता पक्षाचं मोदी सरकारचं आहे. आणि म्हणून आम्हाला असंही म्हणावं लागणार आहे की याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे आणि भारतीय जनतेची त्यांनी क्षमा मागितली पाहिजे, क्षमा याचना केली पाहिजे. मी खरं आहे की आम्ही 7 वर्षांमध्ये तुमचं चांगलं काही करू शकलो नाही, जे झालं ते वाईटच झालं, ही कबुली त्यांनी दिली पाहिजे असं अशी स्थिती आहे. दिसतंय की आपला एकदम दुसऱ्या वेव्हचा जो आकडा आहे तो 350 पर्यंत खाली आला होता, पुन्हा तो आता 500 वर गेलेला दिसतोय. आपण एकत्र येण्यास सुरुवात झाली, लग्न कार्य सुरू झाले, कार्यक्रम सुरू झाले, एकत्र येऊन ही पुन्हा आकडा वाढतो ही गोष्ट आहे. ते म्हणून काळजी नागरिकांनी घेणं आवश्यक या मताचा मी आहे. त्याची काळजी आपण नागरिकांनी घेतली पाहिजे, ज्या सूचना सरकारच्या आहेत त्याचं पालन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट आम्ही जे तयारी करतो आहोत की पुढच्या समजा तिसरी वेळ आली तर किती आपल्याला ऑक्सिजन लागेल, त्या ऑक्सिजन पाहिजे आता जो लागला त्यापेक्षा जास्त लागेल, मग स्टोरेज किती असलं पाहिजे, त्याची व्यवस्था काय केली याच्यावरती तुम्ही माहिती घेतलेली आहे. आणि आणखी काय गती देता येईल कशा पद्धतीनं, हा प्रयत्न आमचा आहे की स्टोरेज असं समजा की आपण सगळ्यात जास्त एका दिवसाला 70 टनापर्यंत गेलो होतो. आणि किती तणाव होतं वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. 15 एप्रिल ते 15 मे मी सुद्धा एक रात्र म्हणजे अशी पूर्ण जागेवर ते काढलं, म्हणजे इथं पूर्ण रात्र टँकरची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. शेवटी असं आहे की आपल्याकडे नगरकडे चाललेला टँकर जर अचानक वळवला गेला तर तुम्ही मला सोडलं असतं का, म्हणजे वस्तुस्थिती ना ती जबाबदारीची माझी की ते आपल्याकडेच आला पाहिजे, त्याच्याकरता काय भांडण असं ते करावं लागलं, पण ते करून आला टँकर. काही असं नियोजन होतं, ताण होता तरी त्याच्यापेक्षा आपल्याला किती लागू शकतं, त्या तितकी स्टोरेज किती असलं पाहिजे, 2 दिवस पुरेल एवढं स्टोरेज आपल्याकडे कसं असेल, या सगळ्या नियोजन त्यामध्ये केलं. बेडची संख्या वाढवणे असेल
मी यांना आपल्या सिव्हिल सर्जन यांना एक असं मागील मीटिंगमध्ये सांगितलं की आपल्याकडं अनेशा आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला जागा मुबलक जागा आहे, चांगली जागा आहे, मोक्याची जागा आहे आणि आपलं जे शहर आहे त्याचं चहूबाजूने पाहिलं तर इकडं जर बीड हे सगळे तालुके किंवा इकडून औरंगाबाद इकडून सगळे पाहिलं तर जसं ससून रुग्णालय आहे किंवा घाटी रुग्णालय आहे तसं एक रुग्णालय आपलं होणं गरजेचं मला वाटतं. 1000 बेडचं रुग्णालय आपल्याकडे असलं पाहिजे या मताचा मी आहे. तो प्रस्ताव त्यांनी करावा आम्ही आग्रह करू सगळेजण. आता कसं असतं एक एक स्टेप पुढे जायचं असतं. आता आपण पहिलं नेलं मंजूर झालं कंपासची मान्यता हळूहळू एक दिवस असा येतो ते होतं कदाचित चांगले दिवस राहिले तर लवकर होईल. 2024 नंतर आणखी चांगले दिवस राहील तर आणखी चांगलं होईल.